तर बैलगाडा शर्यतीवर उद्याच्या सुनावणीमध्ये बंदी कायम राहते की बंदी उठते यावर संपूर्ण जगाचं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे दरम्यान बैलगाडा मालकांशी बातचीत केलेली आहे याविषयी आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी सात वर्षांपासून बंदी असलेली बैलगाडा शर्यत ही अजूनही बंद आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाले मात्र ही सुनावणी उद्यावर ढकलली बैलगाडा शर्यत बंदीवरची बंदी उठवणार अशी महाराष्ट्राला एक आशा होती मात्र ही सुनावणी उद्यावरती गेली त्यामुळं पुन्हा एकदा बैलगाडा मालक असेल शौकीन असेल यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे उद्या ही सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे संपूर्ण महाराष्ट्राचं खरं तर लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे उद्या सुनावणी होणार आहे सात वर्षापासून बंद आहे तुम्ही ह्या बैलांची जपवणूक करतायत उद्या काय अपेक्षा आहे उद्या आमची गाडी मालकांची किंवा शेतकऱ्यांची एका एकच अपेक्षा असेल की सरकार माफने आम्हाला त्याच्या निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने द्यावा आणि ह्या मुख्या प्राण्यावर दया करून शेतकऱ्यांची जी प परंपरा आहे हजारो वर्षाची त्याला न जाऊ देता शेतकऱ्याला न्याय द्यावा महाराष्ट्रामध्ये चारशे वर्षांची परंपरा आहे बैलगाडा शर्यत आणि शेतकरी आपल्या मुलांप्रमाणे या बैलांना जीव लावतो सांभाळतो यांचा महिन्याचा खर्च आज पन्नास ते साठ हजार रुपये तर निश्चितच शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे आणि त्यातून बैलगाडा शर्यतीमधून या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थ आ, आर्थ आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच उद्देशाने की छोटे मोठे व्यावसायिक यांचं पोट त्यावरती अवलंबून आहे आणि शेतकऱ्यांची अपेक्षा निश्चित उद्याच्या सुनावणीवरती आहे आणि उद्या बैलगाडा शर्यत बंदी उठेल रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज सुरूर पुणे